प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी केंद्र सरकारवर खळबळजनक आरोप केला. ते म्हणाले की केंद्राच्या भाजप सरकारच्या कार्यकाळात देशात प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या अंमली पदार्थांचा वापर मोठ्या प्रमाणात होतो आहे. केंद्र सरकार देशातील युवकांना नशेत गुंतवून जसा उडता पंजाब झाला होता तसा भारताचा उडता भारत करणार आहे का, अशी घणाघाती टीकाही लोंढे यांनी नागपूर इथे आयोजित पत्रकार परिषदेत केली. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पत्रकार परिषद घेत भाजपवर जोरदार टीका केली. तसेच गुजरात येथील मुंद्रा ड्रग्ज प्रकरणावरून अनेक प्रश्न उपस्थित केले. मुंद्रा बंदरावर सापडलेले कोट्यवधींचे ड्रग्ज व मुंबईतील क्रूज पार्टी प्रकरण याला प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या हे सरकार जबाबदार आहे, असेही लोंढे म्हणाले. जेव्हा यांची पंजाबमध्ये सत्ता होती तेव्हा पंजाबचा त्यांनी उडता पंजाब केला. आता केंद्रात त्यांची सत्ता आहे तर भारताचा काय उडता भारत करणार आहात का, अशी टीकाही लोंढे यांनी केली. या सगळ्या प्रकरणात एक इनोवा गाडी आहे. ती गाडी रवींद्र कदम यांच्या नावावर आढळली असून त्याचा पत्ता कराडचा आहे. ती गाडी गुजरातला गेली होती. तीच गाडी NCB ऑफिसलाही गेली होती. ही गाडी तिथे कशी गेली याचा शोध घेतला पाहिजे. आम्ही त्या गाडीचा शोध घेतला असता गाडी ज्याच्या नावावर रजिस्टर आहे त्या अनुषंगाने कराडचा पत्ता मिळाला, पण त्या पत्त्यावर रवींद्र कदम राहत नाही. या देशात मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ आले व हे पदार्थ लपविण्यासाठी हिंदू मुस्लिम असा घाट घालून लक्ष वळविण्याचा प्रयत्न केला गेला. मुंद्रा ते NCB पर्यंतच्या सर्व तार जोडलेले आहेत. समीर वानखेडे, रवींद्र कदम, सुनील पाटील, गोसावी, भानुशाली यांना अटक केल्यानंतर सत्य समोर येईलच, असेही लोंढे म्हणाले. बाईट सितंबर को मुंद्रा पोर्ट पर 21,000 करोड़ का 3,000 किलो का हमने DRI पकड़ की. 22 सितंबर को किरण गोसाई, मनीष भानुशाली गुजरात में जाकर आते हैं. जो गाड़ी रविंद्र कदम के नाम की है गुजरात में ले जाने के लिए इस्तेमाल होती है वही गाड़ी NCB में इस्तेमाल होती है. सैम डिसूजा का कहना है 50 लाख की लेन देन उसी में हुई है. कोई 50 करोड़ कहता है, कोई 25 करोड़ कहता है, कोई 18 करोड़ कहता है. और इन सारे लोगों जो इनमें इन्वॉल्व है, चाहे वो मनीष भानुशाली हो, किरण गोसावी हो, सैम हो, फ्लेचर हो, ये सारे लोगों जो है, मतलब मनीष भानुशाली की गोसावी, इन सारे लोगों के फोटोग्राफ्स जो वो फोटोग्राफ्स बीजेपी के नेताओं के साथ दिखते जो मैंने आपके साथ शेयर किया. ये घटनाक्रम जो है ये घटनाक्रम सीधा सीधा दिखता है, बाकी सारी चीजें मलिक जी ने रखी है. लेकिन रविंद्र कदम और यादव इनकी कोई चौकसी नहीं हुई है. ये गाड़ी कराड की है, जहां से खरीदी गई है, जहां का उसका पता है वो सारा हमने आपके साथ शेयर किया है. वहां पर रविंद्र कदम नाम के कोई इंसान रहते नहीं. हमने हमारा आदमी वहां भेजकर इंक्वायरी की है, वो मिला नहीं. हमारा ये कहना है कि इतना बड़ा, इतने बड़े पैमाने पर अगर ड्रग्स देश में आता है तो जिस तरह से भाजपा की सत्ता पंजाब में थी तो वहां पर उन्होंने उड़ता पंजाब किया था, तो इतना बड़े पैमाने पर ड्रग्स आने के बाद क्या ये उड़ता भारत करना है? भारत के देश के युवाओं का भविष्य अंधेरे में है, जिसके खिलाफ हमने ये जंग शुरू किया.